नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्व परीक्षा 2024 8-9 नोव्हेंबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे। याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेट फॉलो केले नसेल तर सर्वांनी नक्कीच मनापासून फॉलो करण्याचा प्रयत्न करा। आणि आता तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला स्टडी टार्गेट फॉलो करायचा असेल तर 1 सप्टेंबर 2023 पासून आपले स्टडी टार्गेट जे आहे ते सुरू आहे, ठीक आहे। हे स्टडी टार्गेट तुम्हाला पूर्व परीक्षा एज वेल एज मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे, कारण मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा काही विषय जे आहेत ते सारखेच आहेत। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, सप्टेंबर महिन्याचा एक दिवस, ऑक्टोबर महिन्याचा एक दिवस आणि नोव्हेंबर महिन्याचा एक दिवस असं कन्सिडर करून तुम्हाला कंटिन्युअसली स्टडी टार्गेट जे आहे ते नोव्हेंबर एंडिंग पर्यंत तरी ऍटलीस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तुमचा 60% अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा पूर्ण होणार आहे आणि तुमच्या ड्रीम पोस्ट पर्यंत तुम्ही पोहोचू शकाल। थोडंसं करून बघा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा जो आहे तो मिळणार आहे। तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या। तर अर्थशास्त्र हा विषय आहे, अर्थशास्त्रामध्ये किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे यांची पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत। तर याच्या आधी आपण दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, पंचवार्षिक योजना हे 6 चॅप्टर जे आहेत ते संपवले आहेत आणि 7वा चॅप्टर आपला सुरू आहे, ज्याचं नाव आहे भारतीय कर संरचना। तर याच्यामध्ये तुम्हाला आज काय करायचं आहे, समानीकरण शुल्क इक्वलायझेशन लेवी हा मुद्दा प्लस मालमत्ता कर, संपत्ती कर, देणगी कर आणि खर्च कर यांची माहिती जी आहे ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। समानीकरण शुल्क, मालमत्ता कर, संपत्ती कर, देणगी कर आणि खर्च कर, जास्त मोठं नाही, 2 ते 3 पेजेस असतील, व्यवस्थित एका जागेवर बसला तरी सुद्धा तुमचं 21 टार्गेट संपून जाईल। व्यवस्थित वाचून घ्या, सिस्टमॅटिक चला, म्हणजे जास्त नंतर लोड येणार नाही। ओके, एकदम एका दिवसात एक पुस्तक वाचण्यापेक्षा थोडं खात चला, निश्चितच तुम्हाला पचण्यासाठी मदत होईल। उजळणी करा, म्हणजे तुमच्या डोक्यात जाईल आणि डोक्यातलं पुन्हा पेपरमध्ये उतरायला आपला जास्त वेळ लागणार नाही। त्यासाठी डेली स्टडी टार्गेट फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तरी तुमचं 21 टार्गेट आहे। त्याच्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान। तर सामान्य विज्ञानमध्ये आपण याच्या आधी वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण, वनस्पती उती, उच्च वर्गीय वनस्पतीतील प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, वनस्पतीमधील श्वसन हे 4 चॅप्टर्स, प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण, प्राणी उती हे 2 चॅप्टर्स, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, चेता संस्था हे 4 चॅप्टर्स, नंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना, मूलद्रव्याचा आवर्ती वर्गीकरण, द्रव्याची संकल्पना, मापन, रासायनिक वर्गीकरण, संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध हे 4 चॅप्टर्स, भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी, प्रकाश, कार्य, ऊर्जा शक्ती, बल आणि दाब हे 4 चॅप्टर आपण संपवलेले आहेत, ठीक आहे। आता ह्याच्या पुढचे चॅप्टर आपले सुरू आहे। तर वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये आपला जो चॅप्टर सुरू आहे ज्याचं नाव आहे वनस्पतीतील वाढ आणि विकास, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, बीज अंकुरण, सीड जर्मिनेशन, बीज निष्क्रियता, सीड डॉर्मन्सी, व्हर्नलायझेशन, ओके, फोटो पिरियोडिझम हे 4 चॅप्टर जे आहेत ते व्यवस्थितरित्या वाचायचे आहेत। बीज अंकुरण, सीड जर्मिनेशन, बीज निष्क्रियता, सीड डॉर्मन्सी, व्हर्नलायझेशन आणि फोटो पिरियोडिझम हे 4 मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत। प्लस संकीर्ण म्हणून एक शेवटी एक पॉईंट आहे, एकच पॅरा आहे याच्यामध्ये, कळीपासून फुल उमलणे, हेट्रोफिली आणि सिस्टोलिथम म्हणजे काय हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत। कशातून वाचणार, दीपस्तंभच्या पुस्तकातून वाचून घ्या, दीपस्तंभच्या पुस्तकातून हे सगळं वाचून घ्या। त्याच्यानंतर लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक इथं वापरा आणि नंतर मग 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीमध्ये प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये हे सांगितलेले मुद्दे तुम्हाला कुठे सापडतायत का हे व्यवस्थितरित्या वाचून त्याच्या व्हॅल्यू एडिशन नोट जे आहेत हे तुम्हाला बनवायचे आहेत। तर हे तुमचं वनस्पतीशास्त्राचं आजचं टार्गेट आहे। नंतर प्राणीशास्त्र विषयामध्ये या पेशी आणि पेशी विभाजन आपला चॅप्टर सुरू आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही आय होप डीएनए आणि आरएनए हे जे केंद्र कामले आहे त्याची माहिती वाचलेली असेल। आता तुमचा पुढचा मुद्दा तुम्हाला वाचायचा ज्याचं नाव आहे प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस, या मुद्द्याची तुम्हाला व्यवस्थित माहिती जी आहे ती वाचायची आहे। तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे। मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी प्रजनन संस्था आपण कंटिन्युअस ठेवतो, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला 2 चॅप्टर यातले संपवायचे आहेत, तर प्रजनन संस्था तुम्हाला कंटिन्युअस ठेवलेले आहे तर व्यवस्थित वाचून घ्या। रसायनशास्त्रामध्ये धातू आणि अधातू आपला चॅप्टर सुरू आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला आजचा मुद्दा आहे धातूंचे निष्कर्षण, हा तुमचा आजचा टार्गेट आहे धातूंचं निष्कर्षण, जास्त मोठं नाही आहे, एक पेजच आहे, संपून जाईल। भौतिकशास्त्रामध्ये विद्युतधारा आणि विभवांतर, ठीक आहे, तर हा चॅप्टर आपला सुरू आहे। याच्यामध्ये विद्युतधारा याच्यामध्ये खालील पॉईंट्स तुम्हाला वाचायचे आहेत, धातू हे विद्युतचे सुवाहक, प्रभार एकक, एम्पियर एकक, इलेक्ट्रॉनचा सरासरी वेग, रोध वाहकता, ओहमचा नियम, रोधकता, सुवाहक, दुर्वाहक आणि अर्धवाहक आणि विद्युत परिपथाकृती हे जे तुम्हाला सांगितलेले मुद्दे आहेत हे व्यवस्थित वाचून घ्या। भले तुम्हाला पॉईंटची संख्या जास्त दिसत असेल पण जास्त मोठे नाही आहेत, हे 2 पेजवरतीच मॅक्झिमम सगळे पॉईंट तुमचे कव्हरअप होऊन जातील, पण फार महत्वाचे आहेत लक्षात ठेवा, केअरफुली हे वाचून घ्या। धातू विद्युतचे सुवाहक, प्रभार एकक, एम्पियर एकक, इलेक्ट्रॉनचा सरासरी वेग, रोध वाहकता, ओहमचा नियम, रोधकता, सुवाहक, दुर्वाहक आणि अर्धवाहक आणि विद्युत परिपथाकृती हे व्यवस्थित वाचून घ्या, तरी तुमचं सामान्य विज्ञानचं आजचं टार्गेट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे राज्यशास्त्र हा विषय, राज्यशास्त्रामध्ये आपण याच्या आधी एकूण 13 चॅप्टर जे आहेत ते संपवलेले आहेत आणि 5 चॅप्टर जे आहेत ते 75 आपण संपवलेले आहेत, ठीक आहे। आता याच्या पुढचे चॅप्टर आपले सुरू आहेत ज्याचं नाव आहे 14वा चॅप्टर राज्यपाल,
राज्यपाल ऑलरेडी संपवलेला आहे, त्याची उजळणी करा। 15 चॅप्टर आपण सुरू करतोय, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ। तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, शपथ, कार्यकाल आणि वेतन हे दोनच मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत, ठीक आहे। अधिकार कार्य आज वाचू नका, फक्त बेसिक इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर मग मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, शपथ, कार्यकाल आणि वेतन याच्याबद्दलचेच फक्त पॉईंट दोन व्यवस्थितरित्या वाचून घ्या, ओके। पंचायत राजमध्ये जिल्हा परिषद आपला चॅप्टर सुरू आहे, ह्याच्यामध्ये मग जिल्हा परिषदांच्या सभा हा तुमचा नवीन मुद्दा आहे किशोर लोटेच्या पुस्तकामध्ये। तर ह्याच्यामध्ये सगळे मुद्दे सांगितले आहेत। जिल्हा परिषदेच्या सभांची संख्या, विशेष सभा, जिल्हा परिषदेच्या सभा बोलवण्याचा अधिकार, सभेचं ठिकाण, सभेची नोटीस, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलवण्यासाठीची कारणे, सभेच्या अध्यक्ष, गणपूर्ती, तहकूब सभा, ठरावात बदल आणि मंत्र्यांच्या विनंतीवरून जिल्हा परिषद सभा, हे जे तुम्हाला सांगितलेले मुद्दे आहेत हे सगळे तुम्हाला किशोर लोटेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील या जिल्हा परिषदेच्या सभा या पॉईंट अंतर्गत, ठीक आहे। जास्त काय मोठं नाहीये, दोन पेज आहेत, फक्त दोन पेजेस आहेत, पण व्यवस्थित वाचून घ्या, शॉर्ट नोट्स बनवा, शॉर्ट नोट्स बनवा, कंपेअर करा आणि प्रॉपरली समजून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर जास्त लोड अजिबात याचा येणार नाही, ठीक आहे। तर हे तुमचं पॉलिटी आणि पंचायतराजचं आजचं टार्गेट आहे। पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत रंजन कोळंबीचं सुंदर पुस्तक वापरा, पंचायतराजला किशोर लोटे सुंदर पुस्तक वापरा। त्याच्यानंतर पुढं भूगोल या विषयामध्ये बघा, भूगोलामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची राजकीय प्रशासकीय रचना, महाराष्ट्राची भूगर्भ रचना, महाराष्ट्राची नदी प्रणाली हे चार चॅप्टर आपण संपवलेले आहेत। भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूगर्भ रचना, भारताची नदी प्रणाली हे तीन चॅप्टर आपण इथं संपवलेले आहेत। आणि जगाच्या भूगोलामधून भूरूपे आणि वारे हे दोन चॅप्टर्स आपण ऑलरेडी संपवलेले आहेत। आता जे पुढचे चॅप्टर सुरू आहेत, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचे खनिजे आणि ऊर्जा साधने हा आपला चॅप्टर सुरू आहे, पाचवा। ह्याच्यामध्ये तुम्हाला आज चुनखडी म्हणजे लाईम स्टोन बद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या खनिजाची जे इथे वाचायचे आहे, आणि प्लस जर काही उरलेले असतील तर सगळे मुद्दे पुन्हा एकदा वाचून घ्या, ठीक आहे। म्हणजे तुमचं ही खनिजे जे असतील ती मॅक्झिमम क्लिअर आउट होऊन जातील आणि नंतर मग आपण ऊर्जा साधनेमध्ये आपण घुसणार आहे। त्याच्यानंतर भारताच्या भूगोलामधून भारताची खनिजे आणि ऊर्जा साधने आपला चॅप्टर सुरू आहे, ह्याच्यामध्ये शिसे आणि जस्त या खनिजांची माहिती जी आहे ती तुम्हाला वाचायची आहे, शिसे आणि जस्त, ठीक आहे, व्यवस्थितरित्या हे वाचून घ्या। पृथ्वीच्या अंतरंगामध्ये शिलावरण हा थर जो आहे तो आपण संपवला, सियाल कॉन्रॅड विलक्त हा संपवला, नंतर प्रावरण हा आपला जो आहे तो थर सुरू आहे, ह्याच्यामध्ये मोह विलक्ता, बाह्य प्रावरण आणि अंतर प्रावरण याची व्यवस्थित तुम्हाला माहिती वाचायची आहे। मोह विलक्ता, बाह्य प्रावरण आणि अंतर प्रावरण याची व्यवस्थित तुम्हाला माहिती जी आहे ती वाचून घ्यायची आहे, ओके। तर कशातून करणार, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबीसी ओदींचं पुस्तक बेस्ट ठेवा, कोळंबे किंवा दीपस्तंभ कुठले एक वापरा, भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा दीपस्तंभ कुठले एक आणि माझी दुसऱ्यांचं पुस्तक इथं बेस म्हणून वापरा, आणि जगाच्या भूगोलासाठी एबीसी ओदींचं पुस्तक इथं वापरू शकता तुम्ही। तर हे तुमचं भूगोलाचं आजचं टार्गेट आहे। त्याच्यानंतर इतिहास, इतिहासामध्ये आपण याच्या आधी 8 चॅप्टर जे आहेत ते संपवलेले आहेत। आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ किंवा ट्रेड युनियन चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना, नवीन भूधारण पद्धती आणि भूरजस्व धोरण आणि शिक्षण हे 8 चॅप्टर आपण ऑलरेडी संपवलेले आहेत। आता त्याच्या पुढचा चॅप्टर आपल्या स्वराज्याचं नाव आहे वृत्तपत्रे। तर वृत्तपत्रामध्ये समाधान माधवांच्या पुस्तकामध्ये शेवटी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट तोंडपाठ करून ठेवा। त्या महाराष्ट्रातील वृत्तपत्रे नावाचा चार्ट आहे, फक्त आज महाराष्ट्रातीलच वृत्तपत्रे करा, बाकीच कुठलीही करू नका। महाराष्ट्रातील वृत्तपत्र, त्याच्यामध्ये वृत्तपत्रे, त्याचं वर्ष, स्थळ कुठून प्रकाशित होतं आणि त्याचे संस्थापक कोण होते हे तोंडपाठ सगळा चार्ट करून ठेवा, पाठ करून ठेवा किंवा लिहून काढा एकदा किंवा सारखं अंडरलाईन करा त्याला, पण हाच तुमचा आजचा टार्गेट आहे, व्यवस्थित तिथे हे करून घ्या। महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल काटे आणि गाठाडेंचं पुस्तक वापरायचं आहे आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान माझन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे। त्याच्यानंतर पुढं गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी, गणितासाठी टार्गेट तुमचं सेट आहे, गणितासाठी सरासरी आणि शेकडेवारी हे तुमचं नोव्हेंबर एंडिंगचं टार्गेट आहे आणि बुद्धिमत्तेसाठी बैठक व्यवस्था आणि रांगेतील क्रमांक हे तुमचं टार्गेट आहे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत। आणि चालू घडामोडी तुम्हाला सांगितले, मे आणि जून 2023 या दोन महिन्यातील चालू घडामोडी तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायच्या आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये। मग तुमचा 60% अभ्यासक्रम जो आहे हा सुद्धा तुमचा यातला क्लिअर आउट होऊन जाईल, तुम्हाला काही नंतर प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। तर हे तुम्हाला करायचं कशातून, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे संदीप आरगडेचं पुस्तक इथं वापरा आणि चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपले एमपीसी टाइम्सचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। जास्तीत जास्त तुमचं कॉन्ट्रीब्युशन व्हिडिओसाठी हवं आहे, त्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या। हे तुमचं गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीचं टार्गेट आहे, सर्वांनी मनापासून फॉलो करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल the best.